दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे। उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन आणि सोबतच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचं सुद्धा शक्ती प्रदर्शन, याविषयी बातचीत करूया आपल्या सोबत। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाजी अंधारे आहेत, ताई काय सांगाल? मुंबईला सर्व निघालेत, दोन्ही गट ताकद दोघांची, पण दोघांचाही क्लेम एकच की आमचीच शिवसेना, आमचीच ताकद जास्ती। नाही, आम्हाला ताकद जास्ती वगैरे असं काही सांगायचं नाही, कारण आम्ही परंपरा म्हणून हा मेळावा साजरा करतो, याला एक अधिष्ठान आहे। वंदनीय बाळासाहेबांनी जी धरोहर शिवसेनेची ठेवली होती ते अधिष्ठान अत्यंत महत्त्वाचं आहे। ॲट द सेम टाईम राज्यभरातला शिवसैनिक इथे विचारांचं सोनं लुटण्यासाठी येतो, इथून एक संदेश घेऊन तो जातो आणि वर्षभर पुढे तो आपापल्या भागामध्ये काम करतो। आता इतर लोकांचं काय चाललंय, ते काय करताहेत, त्यांचा कुठला इव्हेंट आहे, त्या इव्हेंटसाठी ते अजून काय काय वेगवेगळ्या टॅक्टिक्स करत आहेत, आय थिंक इट्स नन ऑफ माय बिझनेस। त्याच्यावरती आम्ही काही म्हणजे भाष्यही करू नये। हां, पण हा इव्हेंट नाही आहे। आम्ही शिवसेना अत्यंत विश्वासाने, अत्यंत निष्ठाभावनेने हा मेळावा करत आहोत आणि या मेळाव्यासाठी सगळे निष्ठावंत येणार आहेत। पण जे आव्हान दिलंय किंवा चॅलेंज केलेलं आहे ते जसं तुम्ही म्हटलं, विचारांचं सोनं किंवा विचार ऐकायला मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवरती येतात, पण यावेळेस जे चॅलेंज केलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत तेच मुळात आम्ही घेऊन चाललोय पुढे, उद्धवजी ठाकरे विसरलेत असं त्यांचं म्हणणं आहे। याच्यावरती आता काय बोलायचं आपण, काय होतं माहितीये का, जेव्हा माणूस फार उरबडवून सांगत असतो मी खरं आहे मी खरं आहे किंवा मी शहाणा आहे मी शहाणा आहे, तेव्हा लोक समजून जातात हा शहाणा आहे की वेडा आहे, हा खरा आहे की खोटा आहे। त्यामुळे त्यावरती फार बोलू नये, मला वाटतं कृतीतनं उत्तरं द्यावीत अशा लोकांना, आणि आम्ही कृतीतनं उत्तर देतोय। अंधेरीची पोटनिवडणूक लढवताना शिवसेनेची जागा आहे, शिवसेनेची जागा शिवसेना लढत आहे तिथे। रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजाताई शिवसेनेची जागा म्हणून लढत आहेत। आता जर ते खरे असते आणि खरंच बाळासाहेबांचा विचार असता तर शिवसेनेची जागा हसत खेळत त्यांनी भाजपला दिली असती का? भाजपला जागा देऊन तुम्ही तिथे फक्त प्रचाराचे बॅनर वाटत फिरणार आहात, यावरूनच तुम्ही शिवसेना आहात की भाजप प्रणित फक्त एक पपेट आहात हे लोक बघत आहेत। तयारी दोन्ही गुटाकडनं होते आहे, दोन्ही मैदानं सज्ज झालेली आहेत, तुम्ही सुद्धा तिकडे निघाला आहात, तुमचं भाषण ऐकायला मिळेल दमदार? ते उद्या ठरेल। काय आहे की उद्या एकतर आमच्याकडे खूप सिनियर सगळे लीडर्स आहेत, सगळे जुने जाणते ज्येष्ठ लोक आहेत, नो डाऊट दसरा मेळाव्याला बोलायला मिळणं ही फार मोठी एक संधी मानली जाते, किंबहुना शिवसेनेमध्ये त्याचं एक वेगळं वेटेज आहे, त्यामुळे उद्या तशी बोलायला जर संधी उपलब्ध होणार असेल तर निश्चितपणे ती माझ्यासाठी सुद्धा एक फार मोठी गोष्ट असेल। पण आय थिंक अजून ते डिसाइडेड नाही, अजून ते ठरलेलं नाही आहे, उद्या ऐन वेळेला कदाचित त्या कार्यक्रम पत्रिकेत ते असू शकेल, आय डोंट नो। आरोप असेही लागत आहेत एकनाथजी शिंदेंच्या गुटाकडनं की हा जो दसरा मेळावा आहे हा मुळात शिवसेनेचा आता राहिलेलाच नाही आहे, उद्धवजी ठाकरेचा राहिलेलाच नाही आहे, तो महाविकास आघाडीचा मेळावा आहे, कारण की तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ज्यांचा विरोध बाळासाहेब ठाकरेंनी केला ते सुद्धा तिथे सपोर्ट करायला समोर येत आहेत आणि असे फलक राष्ट्रवादी काँग्रेसने ऑलरेडी लावलेत। मी मगाशीही म्हटलं की काही लोकांना उरबडून सातत्याने हे सांगावं लागतं, मुळात महाविकास आघाडीचा भाग म्हणून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांनी सोबत असणं फार काही विशेष गोष्ट नाहीये। दुसरी बाब अशी की कदाचित शिंदे साहेबांना स्मृतिभ्रंश झाल्यासारखे ते वागत आहेत, कारण त्यांना हे माहिती नाहीये का की दसरा मेळाव्याच्या एका मंचावरती बाळासाहेबांच्या सोबत पवार साहेबही होते, शरद पवार साहेबांनी दसरा मेळाव्याचा मंच शेअर केलेला आहे आणि हे सगळे शिवसेनेच्याच काळात घडलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की महाविकास आघाडीची अलर्जी जर तुम्हाला इतकी वाटत होती तर मागचे दोन दसरा मेळावे याच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राहून तुम्ही केलेले होते,
मग तेव्हा तुम्हाला अलर्जी वाटली नाही का? मग तेव्हा असं वाटलं नाही का की बाबा हा दसरा मेळावा राहिलाच नाही शिवसेनेचा, चला लगेचच आपण राजीनामे देऊन बाहेर पडूया, का बरं 2.5 वर्ष तरी सत्ता भोगली त्या महाविकास आघाडी सोबत? त्यामुळे या सगळ्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. त्यांचं अशी अडचण आहे की भाजप जी स्क्रिप्ट लिहून देते त्या स्क्रिप्टनुसार ते आपले वाचून बोलतात, पण एकदा स्क्रिप्ट वाचली आणि जेव्हा ती त्यांच्यावरच बुमरँग होते तेव्हा मात्र त्याला पुढे काय उत्तर द्यायचं हे त्यांना माहितीच नसतं, हा त्यांचा घोळ आहे. तर एक केमिकल लोचा झालेली माणसं आहेत, काय बोलावं. दसऱ्याला रावणाचं प्रतिकात्मक दहन होते, त्या विचारांचं, वाईट विचारांचं दहन होते. उद्या काय होईल, कोण कोण वाईट विचारांच्या वरती घाव घालते हे बघा. ही विजयादशमी हा सीमोल्लंघनाचा सोहळा आहे, नीतीने अनितीवर विजय मिळवण्याचा, इष्टतेने अनिष्टतेवर विजय मिळवण्याचा, योग्य अयोग्य या संबंधाने मंथन करण्याचा हा एक एक उत्सव आहे, हा हे सीमोल्लंघन आहे. यामध्ये कुणालाही खाली दाखवणे किंवा कोणावरही विनाकारण काहीतरी त्याला हे करणे यापेक्षा सुद्धा शिवसैनिकांना आम्ही काय फोरकास्ट विजन देऊ शकतो, येणाऱ्या काळात काय ऊर्जादायी संदेश त्यांना देता येऊ शकेल, आणि जे शिवसैनिक अत्यंत अपेक्षेने निष्ठेने शिवाजी पार्कपर्यंत पोहोचलेले आहेत, कारण उद्याचा जो मेळावा आहे हा मेळावा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, गद्दारी विरुद्ध खुद्दारी आणि मिंधेसेना विरुद्ध शिवसेना असा हा मेळावा आहे. त्यामुळे जे खुद्दार लोक आहेत ते आपली खुद्दारी उद्या दाखवणार आहेत आणि गद्दारांना त्यांची जागा पण दिसणार आहे. वारंवार निंदेसेना असं का म्हणत? नाही, मी मिंधेसेना असं म्हणते. मिंधेसेना, हा, मिंध्या लोकांना मिंधेच म्हटलं पाहिजे ना, कारण मिंध्यांना आवाज नसतो, मिंध्यांना स्वतःचं म्हणणं नसतं, मिंध्यांकडे स्वतःचे असे मुद्दे नसतात. मिंध्यांकडे स्वतःचे मुद्दे असते तर जेव्हा महामहिम राज्यपालांनी महाराष्ट्राचा अवमान केला तेव्हा मिंधे बोलले असते, किंवा मिंध्यांकडे जर काही उत्तर असतं तेव्हा, तर जेव्हा JP नड्डा म्हणाले की मला शिवसेना संपवायची तर शिवसेनेचे रक्षण करते म्हणून बोलले असते, पण मिंधे गपगार बसले कारण मिंध्यांनी भाजपकडून खोके मिळवलेले आहेत. त्यामुळे खोके घेतलेल्या मिंध्यांना आपण काय बोलणार दुसरं? तुम्हाला विश्वास आहे की उद्धवजी ठाकरे यांचा दसरा मेळावा म्हणजे ठाकरे परिवारांचा दसरा मेळावा हाच खरा मेळावा? हा उद्धवजी ठाकरेंचा दसरा मेळावा असं म्हणण्यापेक्षा उद्धवजी ठाकरे यांच्या वडिलांनी, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना उभी केली होती त्या शिवसेनेतल्या प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकांसह, कारण सन्माननीय उद्धव साहेबांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यातही सांगितलं ठाकरे कुटुंब संपवायचे का, हे घ्या माझं ठाकरे कुटुंब. जो समोर जो अगदी हजारो लाखोंचा जो जथ्था होता तो सगळा जथ्था म्हणजे हा हे कुटुंब आहे, शिवसेनाच मुळात एक मोठं कुटुंब आहे. त्यामुळे हा मेळावा निश्चितपणे यादगार आणि ऐतिहासिक मेळावा असेल. सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मुंबईकडे, BKC आणि शिवाजी पार्क कुठला मेळावा जास्ती शक्ती दाखवेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. कॅमेरॉन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.